दरम्यान राजारामपुरी सुरू झालेली अतिक्रमण मोहीम बेकायदेशीर असल्याचा दावा सत्यजित कदम यांनी केलाय. कोणतीही पूर्वसूचना अगर नोटीस न देता महापालिकेनं अनेक दुकानांचं नुकसान केलंय. मंगळवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राजारामपुरीच्या विकासाबाबत आणि वाहनतळाबाबत चर्चा झाली. मात्र त्यानंतर महापालिका प्रशासनानं बुधवारपासून अचानक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. बेकायदेशीर बांधकामाला किंवा अतिक्रमणाला हटवलं पाहिजे, परंतु महापालिकेकडून सुरू असलेली सध्याची मोहीम एकतर्फी आणि राजकीय सूडभावनेतून केली जाते असा आरोप सत्यजित कदम आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केलाय. व्यापार गेले 2.5-3 वर्ष करोनामुळे सगळ्यांचा बंद आहे आणि आज व्यापार चालू झाल्यानंतर 10 तारखेला एका बागेमध्ये राजारामपुरीमध्ये मीटिंग होती आणि 11 तारखेपासून कारवाई होती. हे अतिशय हेतूस परस्पर आहे म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी आत्ता भेटलेलो आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे, कोल्हापूर महानगरपालिकेची एक अद्ययावत बिल्डिंग आहे ज्याचं नाव आहे जनता बाजार, त्याच्यावरती TP चं ऑफिस आहे, त्याच्यावरती एक वरती आणि एक मजला आहे, पाण्याचं ऑफिस आहे, याची पार्किंगची व्यवस्था आहे का पहिल्यांदा तपासून घ्यावी. पहिल्यांदा कोल्हापूर महानगरपालिकेनं स्वतःवरती कारवाई करून घ्यावी आणि मगच या कारवाईवरती प्रत्येकाला पट्टे मारून देणे, रस्त्यावरती कुणाचं काही आहेत जे काढून घ्यायला लागते त्यांना सूचना देणे आणि जी कारवाई चाललेली आहे याच्यामध्ये सुसूत्रता आणून व्यापाऱ्यांना समजावून सांगून किंवा योग्य त्या मार्गानं जी योग्य आहे ते योग्यच आहे, ज्यांची अडचण आहे त्याच्या बाबतीमध्ये 8 दिवसाची मुदत देऊन तात्काळ त्यांच्यावरती कारवाई न करता त्यांना 1-8 दिवसाची मुदत देऊन ज्याचं चुकीचं आहे त्याच्यावरती कारवाई करण्यास काही हरकत नाही.